आणि ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी. निवडणूक आयोगामध्ये आज राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत राष्ट्रवादीच्या दोनही गटांचा जोरदार युक्तिवाद झाला. यावेळी जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर शंका घेणं अयोग्य असल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं. तर शरद पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादीला अस्तित्व नाही असं मनु सिंघवी यांनी म्हटलंय. तर सुळेंची कार्याध्यक्षपदी निवड पक्षाच्या घटना विरोधी असल्याचा युक्तिवाद मुकुल रोहतगी यांनी केला आहे. किती आहे ताकद तुमची, ती मी नाही असं पी ए संगमाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने नोंदवून ठेवले आणि त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 70% आहोत, समोरचे 30% आहेत आणि पुराव्यानेशी सिद्ध झाले. जर वोट्स कॅल्क्युलेट केले तर आमच्याकडे 1 कोटी वोट ह्यांच्यापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या टेस्ट सुप्रीम कोर्टाने लावल्या आहेत त्या सगळ्यामध्ये आम्ही उजवे आहोत हे आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करून दिलेलं आहे. पूर्वी युक्तिवाद करण्यात आलेला होता की हे सगळे दाखल झालेले जे काही अफिडेविट्स आहेत ते फ्रॉड आहेत, खोटे आहेत, यांच्यावरती कारवाई केली जावी. त्याही बाबतीमध्ये CRPC चे विशिष्ट कलम वाचून दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या या संबंध अफिडेविटच्या वतीमध्ये शपथपत्राच्या वतीमध्ये कुठलाही गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नाही.